फ्रेंड्स, अर्पणा मात्र चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, किचन म्हटलं म्हणजे महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय। आपण किचनची स्वच्छता आपापल्या परीने रोज करत असतो। आपण बेसिन साफ करतो, आपण शेगडी साफ करतो, आपण फ्रीज स्वच्छ करतो, आपण ओटा नेहमी स्वच्छ करतो, डायनिंग टेबल स्वच्छ करतो, आपली रोजची जेवणाची भांडी आपण रोजच्या रोज स्वच्छ करत असतो। मग असं काय कोणत्या गोष्टी आहेत की ज्याकडे आपलं दुर्लक्ष होतं किंवा जे आपण नकळतपणे त्यांना स्वच्छ करणं इतकं महत्त्वाचं समजत नाही, तर ह्या गोष्टी कोणत्या आहे मी तुम्हाला आज सांगणार आहे। आणि त्या गोष्टी कशा स्वच्छ करायच्या आणि का स्वच्छ करायच्या हे सुद्धा मी आज तुम्हाला सांगणार आहे। कोणत्या गोष्टी आहेत ज्यांच्या स्वच्छतेकडे आपलं दुर्लक्ष होतं किंवा आपण त्या साफ करतो परंतु तितक्या लक्ष देऊन त्या साफ करत नाहीत, डिटेलमध्ये साफ करत नाही, अशा गोष्टी आज आपण पाहणार आहोत। आणि त्यातली पहिली गोष्ट आणि महत्वाची गोष्ट जी आपण रोज 10-15 वेळा हाताळतो, आपल्याला किचनमध्ये सगळ्यांना ती गरजेची असते, आणि ती म्हणजे आपल्या शेगडीचं लायटर। तर हे आपलं शेगडीचं लायटर स्वच्छ असणं अत्यंत गरजेचं आहे। कारण ह्या लायटरला आपण वरवर बघितलं तर बघा, तुम्ही पाण्याखाली आपण नळाखाली ह्या धुवू शकत नाही हे लायटर, म्हणून काय करतो आपण ते तसंच ठेवून देतो। परंतु हे स्वच्छ नाही केलं तर काय होतं की हे चिकट झालेलं असतं, त्याच्या हँडल जवळ काहींच्या बघा लायटरच्या काळं वंगण जमा झालेलं असतं, सतत तेलाचे वगैरे हात लागल्यामुळे। त्याचबरोबर जे तोंडाजवळ आहे इथे आपल्या दिव्याजवळ जशी काजळी तयार होते ना, तशी काजळी तयार झालेली असते, मग ते व्यवस्थित पेटत नाही, मग ते ठोकलं जातं आणि वापरलं जातं। आपण कित्येकदा जेवण करताना तेच हात तेलाचे ओले हात पाण्याचे त्याला लावत असतो, त्यामुळे ते खराब होत असतं, म्हणून त्याची स्वच्छता करणं अत्यंत गरजेची आहे। त्याचबरोबर आपण अजून दुर्लक्षित झालेल्या गोष्टी म्हणजे आपल्या सुऱ्या। आता सुऱ्या आहेत ह्या आपण वरवर नळाखाली धुतो आणि ठेवून देतो, परंतु तुम्ही पाहिलं असेल तर बऱ्याच जणांच्या सुऱ्या ह्या हँडल जवळ चिकट काळ्या झालेल्या असतात, तसेच ज्या खाचा असतात जिथे जॉईंट्स असतात तिकडे सुद्धा काळं वंगण जमा झालेलं असतं, तर त्या सुद्धा नियमित स्वच्छ केल्या गेल्या पाहिजेत, डिटेलमध्ये अगदी खोलवर त्याची स्वच्छता झाली पाहिजे। तसेच आपण किचनमध्ये वापरतो ते आपल्या किशण्या, त्याचबरोबर आपल्याला पिझ्झा कटर आपल्याला लागतो तो वापरतो, त्यानंतर आपण असे पिलर वापरतो। त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट आणि आपल्याला सतत लागणारी गोष्ट ती म्हणजे चिमटा किंवा पक्कड। आपण भांडं उचलण्यासाठी गॅसवरून गरम भांडं उतरवण्यासाठी नेहमी ही पक्कड वापरत असतो। हिचं हे तोंड आहे, हे नेहमी आपल्या अन्न पदार्थामध्ये जात असतं, तसेच हँडलला आपले चिकट तेलकट ओले हात लागतात आणि खाचांमध्ये त्याच्या वंगण जमा होतं। जर हे नियमित आपण स्वच्छ केलं नाही तर त्याचा अगदी अवतार होतो, आणि तुम्ही सगळ्यांनीच कधीतरी पाहिलं असेल कित्येक जणांकडे अगदी काळं तोंडाला थर जमा झालेला असतो, इतकं ह्या चिमट्याकडे दुर्लक्ष होतं। तर ह्याची स्वच्छता सुद्धा आपण आवर्जून केली पाहिजे। त्याचबरोबर आता आपण पुढची गोष्ट पाहूया, ती म्हणजे अशा पद्धतीने आपण बीटर, एग बीटर किंवा स्मॅशर वगैरे वापरत असू, जर स्टीलचे असतील तर ते सुद्धा आपण नियमित स्वच्छ केले पाहिजेत। त्याचबरोबर अजून महत्वाची गोष्ट म्हणजे भाज्या कापण्यासाठी हल्ली मासली वगैरे कापण्यासाठी आपण कात्री वापरतो, काही आपले पॅकेट्स वगैरे ओपन करण्यासाठी आपल्याला सतत ह्या कात्री लागत असतात, तर ह्यांची स्वच्छता सुद्धा आपण केली पाहिजे। त्याचबरोबर महत्वाची अजून एक गोष्ट ती म्हणजे आपल्या चहाच्या गाळण्या। ह्या आपण काही रोज खोलवर स्वच्छता ह्याची करत नाही, त्यामुळे ह्याच्यावरती खूप काळे थर जमा झालेले असतात, बघा अशा पद्धतीने त्याच्यावर काळा थर जमा झालेला असतो, आणि सतत हे थर एकावर एक चढून त्या अगदी चहा त्यातून खाली उतरेनासा होतो, आणि मग त्यांची स्वच्छता त्यावेळी आपल्याकडे आपलं लक्ष जातं की आता हे स्वच्छ करायला पाहिजे, तर ह्याची पण नियमित स्वच्छता करणं गरजेचं आहे। तर आता मी ज्या बेसिक गोष्टी आहेत ज्या सगळ्यांकडे वापरल्या जातात त्या तुम्हाला दाखवल्या की ज्या दुर्लक्षित असतात किंवा ज्या वेळोवेळी स्वच्छ केल्या जात नाहीत। आता ह्या स्वच्छ का करायच्या, तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये बरेचसे पार्टिकल्स किंवा जे कण किंवा जे अन्न पदार्थ किंवा जी बुरशी जमा होते ती न कळतपणे आपण जे सात्विकतेने आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या घरातल्यांसाठी अन्न शिजवत असतो त्याच्यामध्ये शिरकाव करतात, त्याच्यातून जी बुरशी जी जंतुसंसर्ग होतो तो त्या
अन्न पदार्थांमध्ये नकळतपणे जातो, आपलं अन्न दूषित करतो, आणि त्यामुळे आपल्या एवढ्या मेहनतीने केलेल्या अन्नाचं आपल्याला दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतात, आपल्या मुलांच्या शरीरावर होतात, आणि ते टाळण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींची स्वच्छता करणं गरजेचं आहे. त्यामुळे आता माझा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही सुद्धा बारकाईने लक्ष द्या. तुम्ही करत असाल तर अगदी चांगलं आहे, खूप छान आहे, परंतु जे करत नाही किंवा ज्यांना ह्या गोष्टी ज्यांच्याकडून दुर्लक्षित झालेलं आहे त्यांच्यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे ह्या गोष्टींकडे यापुढे नक्की लक्ष द्या. चला तर आता पाहूया ह्यांची स्वच्छता कशी करायची. तर सगळ्यात पहिले आपण लायटरची स्वच्छता कशी करायची ते पाहणार आहोत, आणि त्यासाठी मी काही साहित्य घेतलेलं आहे. मी हे इयरबड्स घेतलेले आहेत. इयरबड्स नसतील तर तुम्ही टूथपिकला थोडंसं कॉटन गुंडाळून ते वापरू शकता. त्यानंतर आपण भांडी घासण्याचं लिक्विड घेतलेलं आहे, कोणतंही लिक्विड तुम्ही वापरू शकता जे तुम्ही घरात वापरता. त्यानंतर आपण स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि एक चांगला कॉटनचा मऊ कपडा घेतलेला आहे. तर आता हे क्लीन करण्यासाठी आपण सगळ्यात पहिले ह्या लायटरला हे लिक्विड आहे हे थोडंसं असं लावून घेणार आहोत. त्यामुळे काय होईल, त्याचा चिकटपणा आहे तो निघून जाईल. आपण लायटर आहे हे पाण्यामध्ये धुवू शकत नाही, त्यामुळे आपण हे लिक्विड त्याला थोडंसं लावून घेऊया. जिथे जिथे तुम्हाला चिकट वाटेल तिकडे तिकडे तुम्ही हे लावून घ्यायचं आहे. त्यानंतर जी आपली लायटरचं तोंड आहे त्याच्या पोकळीमध्ये आपण हे इयरबडनी अशा पद्धतीने काही घाण असेल तर ती काढून घ्यायची आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता इयरबड किती खराब झालेला आहे. 2-3 इयरबडनी ते चांगलंच स्वच्छ करून घ्यायचं आहे. खाचांमध्ये वगैरे काही असेल तर ते काढून घ्यायचं आहे. जिथपर्यंत ते पूर्ण स्वच्छ होत नाही तिथपर्यंत आपण ते स्वच्छ करून घ्यायचे आहे. आपले इयरबड्स हे पूर्ण क्लीन निघेपर्यंत आपण हे स्वच्छ करून घेऊ शकतो. आता हे झाल्यानंतर आपण कपडा घेऊया आणि कपड्याने चांगला स्वच्छ पाण्याने पहिले ते पुसून घेऊया. जे आपण लिक्विड लावलेलं आहे ना तर ते स्वच्छ होऊन जाईल, त्याचा तेलकटपणा निघून जाईल. खूप ओलं नाही करायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये पाणी जाणार नाही. अगदी 2 मिनिटांमध्ये आपलं लायटर स्वच्छ होतं. नंतर सुक्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. इथे तुम्ही सुईचा वगैरे सुद्धा वापर करू शकता जर काही निघत नसेल आतलं तर. आणि अशा पद्धतीने आपण हे पाण्यात न बुडवता कपड्याच्या आणि इयरबडच्या सहाय्याने थोडंसं लिक्विड सोप लावून स्वच्छ केलेलं आहे. हे बघा, अगदीच छान क्लीन झालेलं आहे. आता आपण लायटर स्वच्छ केलं, आता बाकीच्या सर्व वस्तू स्वच्छ करण्यासाठी मी एका मोठ्या भांड्यामध्ये पसरट पाणी उकळत ठेवलेलं आहे. स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि तो उकळवत ठेवलेला आहे. हे बघा, आता पाणी बऱ्यापैकी उकळलेलं आहे, चांगल्या वाफा येत आहेत. आता मी गॅस बंद करते. आता गॅस बंद केल्यानंतर मी ह्याच्यामध्ये 1 चमचा एवढं भांड्यांचं लिक्विड घालणार आहे. 1 चमचा खायचा सोडा घालते. 1/2 लिंबू मी ह्याच्यामध्ये टाकते. त्याचबरोबर 1 चमचा एवढं मी व्हिनेगर घालत आहे. हे बघा, व्हिनेगर घातल्यानंतर त्याला खूप छान फेस आलेला आहे. तुमच्याकडे लिंबू नसेल तर फक्त व्हिनेगर, आणि व्हिनेगर नसेल तर फक्त लिंबूसुद्धा तुम्ही वापरू शकता. तसेच आपण वापरलेल्या लिंबाच्या साली अशा फ्रीजमध्ये जमा करून त्यासुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकता. आता सर्व साहित्य चमच्याने छान मिक्स करून घेऊया. तर मी चहाच्या गाळण्या सोडून इतर सगळ्या वस्तू ह्या पाण्यामध्ये घालणार आहे, त्यामुळे मी मोठं भांडं घेतलेलं आहे की जेणेकरून सगळ्या वस्तू एकदाच राहतील त्याच्यामध्ये. तर आता सगळ्या वस्तू आपण ह्या पाण्यामध्ये घातलेल्या आहेत आणि 1/2 तास अशाच त्या भिजत ह्या पाण्यामध्ये आपण ठेवणार आहोत. तर सगळ्या वस्तू आपल्या सोप होत आहेत, तोपर्यंत आपण चहा गाळण्याची स्वच्छता कशी करायची ते पाहूया. आता जर तुमच्याकडे प्लॅस्टिकची चहा गाळण असेल तर तुम्ही ती डायरेक्ट गरम पाण्यामध्ये सोप करायला ठेवायची आहे, कारण दुसरा काही आपल्याकडे पर्याय नाही आहे. आणि जर तुमच्याकडे जर पूर्ण स्टेनलेस स्टीलची अशी चहा गाळण असेल तर तिची आपण स्वच्छता कशी करू शकतो ते पाहूया. आता ह्या चहा गाळणीला तुम्ही बघू शकता काळे थर जमा झालेले आहेत चहा पावडरचे. तर आता आपण ही गॅसवरती पूर्ण लाल होईपर्यंत तापवणार आहोत.
अशा पद्धतीने गॅस वरती घालायची आहे. हे बघा, लगेच धूर यायला लागला आणि ती लाल व्हायला लागली, तुम्ही बघू शकता. असं केल्यामुळे ह्याच्यामध्ये जे चहा पावडरचे कण जमा झालेले आहेत किंवा कुठलेही पदार्थाचे कण जमा झाले असतील तर ते जळून जातात आणि आपली ही गाळणी आहे ती स्वच्छ होते, जाळी आहे ती स्वच्छ होते. स्टेनलेस स्टीलची असल्यामुळे आपण ती जाळू शकतो, हे लक्षात ठेवा. प्लॅस्टिकची असेल तर ती जळून जाईल. प्लॅस्टिकच्या गाळणीबरोबर हा प्रयोग करू नका. अशी तुम्ही पूर्ण हा काळा भाग नष्ट होईपर्यंत लाल करायची आहे. आता आपण गॅस बंद करूया. आता ही तापवलेली गाळणसुद्धा आपण ह्या पाण्यामध्ये सोक करायला ठेवून देऊया. तर आता अर्धा तास झालेला आहे आणि सगळ्या वस्तू आपण केलेल्या सोल्युशनमध्ये छान स्वच्छ झालेल्या आहेत. अगदी 80-85% त्या अशाच स्वच्छ झालेल्या आहेत. आता आपण स्क्रबरच्या साह्याने, तसेच अशा ब्रश असेल तर ह्या ब्रशच्या साह्याने ह्या सगळ्या वस्तू थोड्याशा घासून घेणार आहोत आणि त्यानंतर त्या स्वच्छ पाण्याने धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून घेणार आहोत. वस्तू अगदी चकचकीत नव्यासारख्या झालेल्या आहेत. आपण जे गरम पाण्यामध्ये सोल्युशन बनवलं होतं त्यामुळे ह्या सगळ्या वस्तू स्वच्छ आणि निर्जंतुक झालेल्या आहेत आणि पुन्हा वापरण्यासाठी तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता गाळण्या सुद्धा अगदी स्वच्छ निघालेल्या आहेत. आपण ही गाळणी मी तुम्हाला दाखवली होती, किती काळी झाली होती बघा, आणि आता पूर्ण स्वच्छ झालेली आहे. किशनी सुद्धा बघा, जरा सुद्धा काळा डाग नाहीये त्याच्यावर, अगदी पूर्ण क्लीन झालेली आहे. प्रत्येक वस्तू अशाच पद्धतीने स्वच्छ झालेली आहे. काय तर मग मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? मी दिलेल्या सर्व टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. तसेच तुम्ही अर्पणा मात्रे चॅनल पाहताय परंतु अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन असते ते सुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. बाय फ्रेंड्स, नमस्कार.